आपले अकोले तालुक्यामध्ये खास करून चार खामरोड क्षेत्र आहे त्यामध्ये एकूण 41 कोटी रुपये या तालुक्यामध्ये आलेले आहेत. त्याचे काम म्हणजे लवकरात लवकर त्या पांढरे क्षेत्राचं काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं 39 कोटी रुपये आले. या ठिकाणी ताकारी गावचं खास करून अभिनंदन करेल. मी खासदार झाल्यानंतर मी शिर्डीचा खासदार आणि मी कर्ज जामखेडचा आमदार होतो. आता इथे साईंनी भजन केलं. एक स्वभाव आहे आपल्या भागातले आहे आपल्या गावच्या गावातले सुपुत्र त्या ठिकाणी सुंभ आहे. त्या ठिकाणी एक आदर्श आहे गाण्याचं काम आहे पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि सर्व गावकरी माता भगिनी आपण शिर्डीचा खासदार असल्यामुळे देशामध्ये साईबाबांचं नाव आहे आणि देशा विदेशातले लोक शिर्डीमध्ये दर्शनाला येतात आणि शिर्डीला येत असल्यामुळे ते एकदा दर्शन केल्यानंतर पुढे काम नाही. म्हणून हे पुरातन खात्याचं मंदिर आहे. ते नक्षी काम आहे दगडाचं काम आहे आणि इथं दर्शनाला आपण अपील केली पर्यटन क्षेत्र भारत सरकार राज्यशासनाच्या वतीने तर हे पर्यटनच्या संदर्भात 1000-2000 लोक 5000 लोक रोज दर दर्शनाकडे पर्यटनच्या रूपाने जेवायला येतील फिरायला येतील. म्हणून 4 कोटी रुपये आले आपल्याला तर अभिनंदन आहे परंतु 100 कोटी रुपये या ठिकाणी आले तर पर्यटनच्या संदर्भात भक्त निवास आहे हॉल आहे तिकडे ज्यावेळेस लोक येतील त्यावेळेस एखादं लग्न कार्य करायचं असेल तर तिथं कम्युनिटी हॉल अशा सर्व सीजन आपण मी जास्त बोलणार नाही पण 25 लाख रुपये आपले आपले रहिवासी आपले सुपुत्र या ठिकाणी नाशिक मध्ये असतील पुण्यामध्ये असतील मुंबईमध्ये असतील त्यांनी दानाच्या रूपाने आपण 9 लाख रुपये जमा केले. मी आपल्याला विनंती करतो आपण आता मुंबई पुण्यासारख्या भागामध्ये जात असल्यामुळे मोठं मन आहे. आता हे मोठं मन आहे पर्यटन पाणी आहे पर्यटनच्या तिथं आपण 100 कोटी रुपये इथे जर निर्माण केले पर्यटनच्या हिशोबाने केंद्र आणि राज्याच्या वतीने तर 1000-5000 लोक रोज आपल्या गावामध्ये आले तर दुकानं चालतील व्यवसाय चालेल पर्यटनच्या संदर्भात सर्व गोष्टी चालेल आणि हे करण्याचं काम मी बाजीराव धरणे हॉटेल साहेब आहे सर्व आहे आणि जे होतकरू आहे गावचे आशाला करून आपण भविष्य काळामध्ये मोठा पर्यटनचा प्लान राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे देऊन आपलं पर्यटन चांगलं करू. त्या ठिकाणी आपण फक्त जमीन देण्याची भूमिका घ्यावा. जमीन आहे का इकडे किती आहे तर त्यासाठी मी खासदार म्हणून आपल्या देवीचा 7वा माळा आणि देवीचंच मंदिर आहे. आता पुढे खोटं बोलायची मोकळीक दिलेली आहे. पहिलं पुढारी खरं बोलतच नव्हते ही निवडणूक ती निवडणूक त्यामुळे पुढाऱ्यांना खोटं ही काय आता माईक चालू आहे कॅमेरा चालू आहे सोशल मीडियावर टाकून टाकतात. पुढे आलं की विचारतात ते खासदार साहेब गेल्या वेळेस काय झालं ते सांगा. हा त्या त्याच ठिकाणी केंद्रीय जे पुरातन खात्याचे अधिकारी त्याचे एक जॉईंट मिटिंग घेऊन ते मंदिर कसं दुरुस्त करता येईल ते मी आता हे अधिवेशन हे संपलं दिवाळीच्या दरम्यानच्या दरम्यान एक बैठक घेऊन ते गळती थांबवण्याची भूमिका आपण पुरातन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांकडून करू. या ठिकाणी पुन्हा जास्त बोलणार नाही. या ठिकाणी ताकारी गावच्या सर्व ग्रामस्थ भाविक त्यांच्याबरोबर मुंबई नाशिक पुण्यामध्ये राहणारे इतरेच रहिवासी या ठिकाणी आपण दानाच्या रूपाने आपल्या गावाला गावकोण आणण्यासाठी मदत केलेली आहे. अशीच मदत पुढच्या काळात करा. या ठिकाणी मी या देवीचरणी एवढंच करेल की राज्याला आणि भागातला शेतकरी राज्यातला शेतकरी सुखी समृद्धी आणि भरभराटी त्याचा मानाला भाव व्हावा आणि हा राज्य देश सुखी समान झाले. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी 9 वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी
टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका, अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।